मंगल ॲग्रो फार्मला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा, जेणेकरून आपण आमचे व्हिडिओ सर्वप्रथम पाहू शकता. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मंगल ॲग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण खूप चांगल्या अशा विषयावर चर्चा करणार आहोत. सर्वात ही जी गोष्ट असते ही कुक्कुटपालन शेतकरी जेवढे आहेत त्यांना खूप भेडसावणारी अशी समस्या आहे, ती म्हणजे कोंबड्यांचे जे भाव असतात हे प्रत्येक शेतकऱ्याचे कमी जास्त का असतात यावर आपण बोलणार आहोत. यामध्ये आपण पाच मुद्द्यांवर आज बोलणार आहोत. सर्वात पहिले म्हणजे आपण जे भाव ठरवतो हे पूर्णतः त्या शेतकऱ्यावर आणि त्याच्या मालावर अवलंबून असते, जेणेकरून त्याने तो माल कसा वाढवलाय आणि कशासाठी तयार केलाय त्यानुसारच त्याचे भाव ठरलेले असतात. त्याच्यामुळे प्रत्येकाचा माल कसा आहे याचे भाव हे प्रत्येकाने ठरवायला पाहिजे, कारण आपण दुसऱ्याचे भाव ठरवून उपयोग नाही. कारण कुठेही गेलात तरी आपण शेतकरी आहोत, शेजाऱ्याचे भाव वेगळे असतात, आपले भाव वेगळे असतात, त्यांनी कुठलाही फरक पडत नाही. कारण ज्याला जो माल जिथे घ्यायचा आहे तो तिथेच घेणार. फक्त समजूत म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो असा आहे की जो माल घेणारा आहे तो किती हुशार आणि किती त्या व्यवसायात रुजलेला आहे त्यावर अवलंबून आहे. तर आजच्या आपण विषयावर चर्चा करताना पहिला जो आपण मुद्दा घेतलेला आहे तो म्हणजे ब्रीडिंग. आता ज्यावेळेस आपण ब्रीडिंगसाठी कुक्कुटपालन करतो, मुख्यत्वे करून समजा आम्ही आमच्या मंगल ॲग्रो फार्मवर ब्रीडिंगचा माल सर्वात जास्त करतो. कटिंगचा माल हा आमच्याकडे कमी असतो, ब्रीडिंगचा मालाला सर्वात जास्त भाव भेटतो. हे प्रत्येक शेतकऱ्याने म्हणजे ही गोष्ट डोक्यात घातली पाहिजे की कुठलाही माल जर घेतला तर ब्रीडिंगसाठी आपण जो माल तयार करत असतो त्यासाठी जास्तच भाव भेटतो. आपण पुढे एक व्हिडिओ करणार आहोत, त्यावर प्रत्येक यातील पाच विषयावर सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. आजचा जो विषय आहे तो थोडासा आपण धावता घेत आहोत. ब्रीडिंगला जास्त भाव मिळतो, कारण त्याचा असा आहे की ब्रीडिंगचा जेवढाही माल तयार केलेला असतो त्याला वेळोवेळी लसीकरण, जंतनाशक दिले जातात, सोस कटिंग केली जाते आणि तो माल पूर्णतः वेगळ्या स्वरूपात वाढवला जातो. म्हणून ब्रीडिंगचा जितकाही माल आहे त्याचे जे भाव असतात हे सर्वात जास्त असतात. आता दुसरी गोष्ट, मांसासाठी वाढलेले पक्षी. आता बऱ्याचदा काय होतं, आपण मांसासाठी पक्षी वाढवतो आणि एखादा नवीन शेतकरी असतो त्याला पक्षी घ्यायचे असतात, तो ज्यावेळेस मांसासाठी वाढवलेल्या शेतकऱ्याकडे जातो की कोंबड्या पाहिजे, त्यावेळेस कुठलाही शेतकरी आज अशी अवस्था आहे की कुठल्याही शेतकऱ्याला समजून सांगायच्या लफड्यात पडत नाही. समजून सांगायच्या लफड्यात पडत नाही म्हणजे प्रत्येक जणाला गिऱ्हाईक करायचं असतं आणि यातूनच मांसासाठी ज्या वाढवलेल्या कोंबड्या असतात तो त्याच्या रेटप्रमाणे 120-140 रुपये किलोने नवीन कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्याला देतो. आणि नवीन कुक्कुटपालन शेतकरी खुशीत असतो की मला स्वस्तात कोंबड्या मिळाल्या. पण नवीन जे शेतकरी कुक्कुटपालन करतात ते ही गोष्ट लक्षात घेत नाही की मांसासाठी तयार केलेले पक्षी असतात यांना फक्त 3 व्हॅक्सिनेशन देतात, कारण ते 3 महिन्यानंतर कटिंग करायचे असतात. ज्यावेळेस नवीन शेतकरी ते पक्षी वाढवतात त्यानंतर ते कुठल्या ना कुठल्या आजाराला बळी पडतात, कारण त्यांना प्रॉपर व्हॅक्सिनेशन केलेलं नसतं. म्हणून स्वस्त मिळालेला माल हा कधी कधी महागातही जाऊ शकतो. म्हणून ज्या लोकांना अंड्यासाठी माल तयार करायचा आहे किंवा ज्या कोंबड्यांपासून अंडी घ्यायची आहे अशा लोकांनी मांसासाठी वाढवलेल्या कोंबड्या शक्यतो घेऊ नयेत. आता आपण तिसऱ्या गोष्टीवर बोलूयात. तिसरी गोष्ट अशी आहे की ट्रेडर्स. यामध्ये बऱ्याचदा काय होतं, ट्रेडर्सकडून माल घेतला की स्वस्त पडतं, कारण ट्रेडर्स जे असतात ते कुणाकडनं कसा माल घेतात हे फक्त त्यांनाच माहीत असतं, पण याला नेमकाच नवीन शेतकरी फसल्या जातो.
बऱ्याचदा नवीन शेतकरी सर्वात मोठी एक चूक करतात की खूप मोठं शेड करतील, पण माल घेताना 5-5 रुपये कमी जिथे असेल तिथे तो शेतकरी जातो आणि नेमका तिथेच फसगत होती। त्यामुळे शक्यतो ज्याला कुणाला माल घ्यायचा आहे त्याने कुणाच्याही भरवशावर माल न घेता स्वतः एखाद्या फार्मला भेट देऊन, आपल्या जवळील फार्मला भेट देऊन तिथूनच तो माल खरेदी केला पाहिजे आणि पूर्ण चौकशी करून त्या फार्मची विश्वासार्हता बघून तो माल घेतला गेला पाहिजे। आता चौथी गोष्ट, चौथी जी गोष्ट आहे, बऱ्याचदा काय होतं ज्यावेळेस आपण बाजारातून माल घेतो, इथे पण नवीन शेतकरी कसा फसतो बघा, ज्यावेळेस आपण बाजारातून माल घेतो त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांनी, खूप कमी शेतकरी असे असतात की अडचण म्हणून विकायला आणलाय, पण जवळपास 50% आसपास जे असतात हे आजारी कोंबड्या विकायला आणलेले असतात आणि बरीच लोक तो माल घेतात आणि तिथे पण त्यांची फसगत होते। तर शक्यतो बाजारातून माल घेणं टाळलं पाहिजे। बाजारातील माल हा कधीही स्वस्तच बसतो, त्यात वादच नाही, म्हणून शक्यतो बाजारातून माल नाही घेतला पाहिजे नवीन करणाऱ्या शेतकऱ्यांनी। पाचवा जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, ही पाचवा जो मुद्दा आहे यामध्ये अंडे देऊन संपल्यानंतर ज्या कोंबड्यांची विक्री होती हा सर्वात स्वस्तातला माल विकला जातो। आता बऱ्याच शेतकऱ्यांना ही गोष्ट माहीत नसते की 72 आठवड्यानंतर ज्या कोंबड्या असतात त्या कटिंगसाठी वापरल्या जातात आणि मग अशा वेळेस हा जो माल आहे हा जवळपास 100 रुपये किलोच्या आत सुद्धा मिळतो, म्हणजे 75-80 रुपये किलोने सुद्धा मिळतो। आणि मग त्यावेळेस बरेच शेतकरी खुश होतात की इतक्या स्वस्तात मला माल मिळाला, पण हा जो माल असतो हा अंडे देऊन संपल्यानंतर कटिंगसाठी वापरलेला माल असतो आणि हा शेतकऱ्यांना एकदम स्वस्त बसतो। तर हे जर आपण सर्व विषय समजून घेतले तर आपल्या नक्कीच लक्षात येईल की आपण कुठल्या कामासाठी कुक्कुटपालन करतोय आणि आपण कुठला माल भरला पाहिजे, जेणेकरून नवीन शेतकऱ्यांचं बिलकुल नुकसान होणार नाही। आणि एकदा की नवीन शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही की त्याचा कुक्कुटपालनाकडील बघण्याचा दृष्टिकोन आहे हा नेहमी सकारात्मक राहील। फक्त प्रत्येक ठिकाणी माल घेताना व्यवस्थित विचार करून आपण तो माल घेतला पाहिजे। हाच आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की आपण कुठला माल घेतोय त्यावर त्याचा भाव ठरलेला असतो। माल स्वस्त किंवा महाग याच्यापेक्षा आपण माल ब्रीडिंगसाठी घेतोय की अंड्यासाठी घेतोय की फक्त मांस विकण्यासाठी घेतोय हे सर्वात प्रथम ज्या शेतकऱ्याला माल घ्यायचा आहे त्याने ते ठरवलं पाहिजे। कारण जोपर्यंत असं आपण ठरवत नाही तोपर्यंत आपला जो आपण व्यवसाय चालू करणार आहोत हा कधीही फायद्यात जाऊ शकत नाही। म्हणून प्रत्येकाने सुरुवात करण्याच्या आधीच 7-8 फार्म पाहिले पाहिजे आणि विश्वासू फार्ममधूनच आपण तो माल खरेदी केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्यामधून जास्त उत्पन्न मिळेल। या 5 मुद्द्यावर आपण पुन्हाही वेगळ्या वेगळ्या स्वरूपातले व्हिडिओ करून खूप व्यवस्थित अशी चर्चा करणार आहोत। तरी आमचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण एकदम छोट्या छोट्या गोष्टीवर जे व्हिडिओ करतो हे आपणास लवकर समजतील, त्यामुळे आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।